सेतुअभ्यास दिवस 41वा इयत्ता 10वी विषय मराठी क्षेत्र लेखन क्षमता कौशल्य लेखन करताना शुद्ध लेखनाच्या नियमांचे पालन करता येणे संकल्पना लेखन नियमानुसार लेखन म्हणजे शुद्ध लेखनाचे नियम या ठिकाणी मी काही शुद्ध व अशुद्ध वाक्य वाचतो त्यावरून आपल्याला शुद्ध अशुद्ध हे शब्द ओळखायचे आणि त्यानंतर तत्सम शब्द नंतर शुद्ध लेखनाचे नियम लक्षात घ्यायचे वाक्य एक एखाद्या शब्दाची उत्पत्ती शोधणे म्हणजे एक प्रकारचा आनंद मिळविणे दुसरं वाक्य एखाद्या शब्दाची उत्पत्ती शोधणे म्हणजे एक प्रकारचा आनंद मिळविणे सुशिक्षित माणसाला समाजभान असेलच असे नाही सुशिक्षित माणसाला समाजभान असेलच असे नाही दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो विद्यार्थी मित्रांनो या वाक्यामध्ये पहिलं वाक्य हे शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे आहे आणि दुसरं वाक्यामध्ये काही शब्द ही मात्र अशुद्ध आहे मग या उदाहरणामध्ये आलेले शुद्ध शब्द ओळखून लिहायचे उत्पत्ती शोधणे त्यानंतर प्रकारचा शोधणे त्यानंतर सुशिक्षित माणसाला दरवर्षी शिक्षक दिन ही शुद्ध शब्द आहे या वरील उदाहरणामध्ये आलेले अशुद्ध शब्द ओळखायचे एखाद्या उत्पत्ती शोधणे परकारचा सुशिक्षित माणसाला नाही दरवर्षी शिक्षक दिन ही अशुद्ध शब्द आहे मग या ठिकाणी आपण शुद्ध आणि अशुद्ध शब्द लक्षात घेतले खालील शब्द ही शुद्ध लेखनाच्या दृष्टीने चूक की बरोबर ते लिहा सकाळी बरोबर मुलाने बरोबर सिनेमा चुकीचा शब्द आहे राष्ट्रीय बरोबर वडील चूक हायस्कूल चूक दूध चूक आजी चूक परीक्षा बरोबर मग या ठिकाणी आपण व्याकरणदृष्ट्या चूक किंवा बरोबर असणारी शब्द ओळखायची मग यासाठी आपल्याला शुद्ध लेखनाची जाणीव असावी मग शुद्ध लेखनाची जाणीव ही शुद्ध लेखनाच्या नियमाने खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये निर्माण होईल आपल्याला जर शुद्ध लेखनाचे नियम जर माहीत असेल तर आपण आपलं लेखन हे शुद्ध लिहू शकतो मग या ठिकाणी आपल्याला तत्सम शब्द म्हणजे काय हे लक्षात घ्यायचं आहे तत्सम शब्द म्हणजे काय तर संस्कृत भाषेतील अनेक शब्द जसेच्या तसे त्यांच्यात बदल न होता मराठीत आले आहेत असे शब्द म्हणजे तत्सम शब्द होय उदाहरणार्थ कन्या पिता पुष्प जल इत्यादी मग या ठिकाणी आपल्याला शुद्ध लेखनाचे काही नियम लक्षात घ्यायचे तर मराठीत स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा म्हणजे मराठीमध्ये काही शब्दांचा स्पष्ट उच्चार होत असेल नाकाद्वारे अनुनासिकाबद्दल म्हणजे नाकातून स्पष्ट उच्चार होत असेल तर त्या शब्दावर शीर्षबिंदू द्यावा म्हणजे शब्दाच्या वरती अनुस्वार द्यावा उदाहरणार्थ रंग पंकज पंचमी पंडित इत्यादी त्यानंतर शुद्ध लेखनाचा दुसरा नियम य
र ल व श श स ह यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल शीर्षबिंदू द्यावा. य र ल व श श स ह या शब्दांच्या अगोदर येणारी जी इतर अक्षरं आहेत त्यांच्यावर अनुस्वार द्यावा, अनुस्वाराबद्दल शीर्षबिंदू द्यावा. उदाहरणार्थ सिंह, संयम, संहार. मराठी शब्दात जोडाक्षर असल्यास जोडाक्षरापूर्वीचे इकार व उकार सामान्यतः ऱ्हस्व असतात. म्हणजे मराठी शब्दामध्ये जोडाक्षर असेल तर जोडाक्षराच्या अगोदर, पूर्वी म्हणजे अगोदर, इकार व उकार सामान्यतः इकार म्हणजे वेलांकी असेल किंवा उकार असेल, तर असे जे शब्द आहेत हे सामान्यतः ऱ्हस्व असतात. उदाहरणार्थ कुस्ती, या ठिकाणी स्ती हा काय जोड शब्द आहे, त्याच्या अगोदर क हे अक्षर आलेलं आहे, कु हे अक्षर आलेलं आहे, मग ते ऱ्हस्व लिहायचं. का ऱ्हस्व लिहायचं आहे, तर नियम काय सांगतो की मराठी शब्दात जोडाक्षर असल्यास जोडाक्षरापूर्वीचे इकार व उकार सामान्यतः ऱ्हस्व लिहायचे. म्हणून कुस्ती, मुक्काम, पुष्कळ, पुस्तक, दुष्काळ ही खऱ्या अर्थानं ऱ्हस्व शब्द लिहायचे. चौथा नियम, मराठी व तत्सम शब्दातील इकार व उकारयुक्त अक्षरावर अनुस्वार असल्यास ती सामान्यतः ऱ्हस्व असतात. उदाहरणार्थ चिंच, लिंबू, तुरू, बिंदू, चिंदी. त्यानंतर रफारापूर्वीचे अक्षर नेहमी दीर्घ लिहावेत, रफारापूर्वीचं अक्षर नेहमी दीर्घ लिहावं. उदाहरणार्थ आशीर्वाद, आशीर्वादामध्ये वर आशीर्वाद या ठिकाणी वर रफार आहे, मग या ठिकाणी क्षची दुसरी वेलांटी असेल. त्यानंतर पूर्व, वर रफार आहे, पला दुसरा उकार. अशा पद्धतीने रफारापूर्वीचे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे. तसेच गावाच्या नावात पूर हा शब्द आलेला असेल तर पला दुसरा उकार द्यायचा. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण शुद्ध लेखनाच्या काही नियमांचा अभ्यास केलेला आहे. यावरून आपण या ठिकाणी शुद्ध शब्द व अशुद्ध शब्द दिले त्यांचं वाचन करणार आहोत. शुद्ध शब्द मी, ती, जी, ही, फी, तू, जू, धू, नी, कवी, ऋषी, शनी, पशु, गुरु, फूल, सून आणि इति, कविता, सरिता, माहिती, परंतु, विद्यार्थी, तथापि, यथामती, भीती, पूजा, नीती, पूर्व, नवीन, संगीत, हळूहळू, किंचित, मुळूमूळ, नागपूर. अशुद्ध शब्द मी आणि मंदिर, नवीन, परीक्षा, कविता, हायस्कूल, वही, कवी, अनुसया, आंबा, सिंह, सिंह, गती, वर्गीकरण, ऊस, विहीर, एखादा, शीर्षक, आशीर्वाद. मग या ठिकाणी आपल्याला खाली तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्यावरून अनुस्वार असणारे शब्द ऱ्हस्व, दीर्घ, तत्सम, रफारापूर्वीचे अक्षर दीर्घ लिहावे असे, त्यानंतर अभ्यस्त शब्द हे वर्गीकरण करून लिहायचे. मग अनुस्वारामध्ये परंतु, किंचित, ऱ्हस्व शब्दामध्ये नी, तथापि, यथामती, विद्यार्थी. मग या ठिकाणी पहिला उकार वेलांटी असणारे जे ऱ्हस्व शब्द आहेत त्यांचा या ठिकाणी उल्लेख करायचा. त्यानंतर दीर्घ मी, ती, ही, फी, तू, जू, धू, पशु, फूल, गुरु, सून, कवी, नीता, नवीन. तत्सम शब्द गुरु, कविता, यथामती, भीती, कवी, ऋषी, शनी. रफारापूर्वीचे अक्षर दीर्घ आहे, मग अशा वेळेला रफारापूर्वीचं अक्षर हे नेहमी दीर्घ लिहायचे. मग या ठिकाणी आशीर्वाद, पूर्व हे शब्द त्यात येतात. अभ्यस्त शब्दामध्ये हळूहळू, मुळूमुळू. त्यानंतर गावाच्या शेवटी पूर शब्द आल्यास दीर्घ लिहावा, नागपूर.
अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण या शब्दांचं अनुस्वार, ह्रस्व, दीर्घ, तत्सम, रफारापूर्वीचे अक्षर दीर्घ असल्यावेत, अभ्यस्त शब्द गावाच्या शेवटी पूर आल्यावरती दीर्घ, पूर हा शब्द दीर्घ लिहायचा आहे. या ठिकाणी हे जे शुद्ध लेखनाचे नियम पाहिले त्या नियमावरून आपण या दिलेल्या शब्दांचं वर्गीकरण केलेलं आहे. चला सराव करूया. यामध्ये खालील उदाहरणामधील लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखायचे. कीर्ती हा शब्द या ठिकाणी दुसरा कीर्ती हा बरोबर आहे, कारण रफारापूर्वीचं अक्षर हे दीर्घ लिहायचे या नियमानुसार. दुर्दशा याही ठिकाणी दुसरा शब्द बरोबर आहे, दवर रफार आहे, त्यावरून पहिल्या दला दुसरा उकार आहे दुर्दशा, म्हणून या ठिकाणी तिसरा शब्द बरोबर आहे. विभूती या ठिकाणी दुसरा शब्द बरोबर आहे. दीपावली या ठिकाणी तिसरा शब्द बरोबर आहे. निरीक्षण या ठिकाणी चौथा शब्द म्हणजे शेवटचा शब्द बरोबर आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण शुद्ध लेखनाच्या नियमानुसार शब्द कसे ओळखायचे तेही लक्षात घेतले. कल्पक होऊया. मग शुद्ध लेखनाचे नियम वाचायचे, पाठ्यपुस्तकातील हे शब्द असेच लिहा, हे पान अभ्यासा व शुद्ध लेखनाचा सराव करा, किंवा इंटरनेटवरून शुद्ध लेखनाच्या नियमाची अधिक माहिती मिळवा. बोलत असताना जाणीवपूर्वक शुद्ध शब्दांचा जास्तीत जास्त वापर करता येईल असा प्रयत्न करा. हमखास चुकणाऱ्या शब्दांची यादी तयार करा. र फार युक्त शब्द आहे, मग या ठिकाणी फार चुकणारी जी शब्द आहे त्याची यादी करायची आणि पुन्हा पुन्हा चुकीचे शब्द आपल्याकडून येणार नाही याची काळजी घ्यायची. धन्यवाद.